नागपुर में 16 अप्रैल को होने वाली महाविकास अघाड़ी की वज्रमूठ सभा का स्थानीय लोग विरोध कर रहे हैं। एक और इस मैदान में महाविकास अघाड़ी की ओर से बैठक की तैयारी शुरू कर दी गई है, तो दूसरी ओर स्थानीय लोगों के साथ ही भाजपा अब इसका विरोध कर रही है। इसी मुद्दे को लेकर आज भाजपा विधायक कृष्णा खोपड़े के नेतृत्व में सद्भावना मैदान परिसर में आंदोलन कर महाविकास अघाड़ी के विरोध में नारेबाजी कर महाविकास अघाड़ी का पुतला फूंका गया। महाविकास अघाड़ी को सद्बुद्धि मिले इसके लिए भाजपा की ओर से आज हनुमान चालीसा का पाठ कर आंदोलन किया गया। कार्यक्रम में भाजपा के स्थानीय विधायक कृष्णा खोपड़े मौजूद थे और उन्होंने कहा कि इस मैदान में सभा नहीं होनी चाहिए और वे अदालत भी जा सकते हैं। ज्यास पास नागपुर सुधार पन्नास अस्तित्व आए वेस पास तो आज पर्यत हा मैदान कभी राजकीय पक्षा दे कालांतराने या मैदानाचे नागपूर शहराचे 113 मैदान आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूर शहराचे 113 मैदान डेव्हलप केले आणि त्यापैकी हा दर्शन कॉलोनीचा एक मैदान आहे। या मैदानाचा उपयोग आता फार मोठ्या प्रमाणात युवक उपयोग करत आहे, कारण नागपूर शहरामध्ये जेव्हापासून गडकरी साहेबांनी खासदार महोत्सव असेल सांस्कृतिक महोत्सव सुरू केला आणि त्यावेळेसपासून यंग जनरेशनमध्ये नवीन मुलामध्ये एक उत्साह आला आहे का जे मैदान डेव्हलप केले त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात होत आहे। या मैदानामध्ये नागपूरची टूर्नामेंट झाली, विदर्भाची झाली, महाराष्ट्र राज्याची टूर्नामेंट झाली, अनेक खिलाड़ियोंनी फार मोठ्या प्रमाणात याच्यात भाग घेतला आणि म्हणून या मैदानाचं हा मैदान क्रीडा क्षेत्रासाठी आहे आणि म्हणून काही लोक चुकीच्या बातम्या पसरवत आहे का मी हे मैदान आणलं। काल एका इच्छा माजी नगरसेवकांनी त्यांनी सेन खाल्लं असेल तर मला माहीत नाही, परंतु माजी नगरसेवकांनी सांगितलं का हे मैदान मी डेव्हलपमेंट केलं। आपल्याला आश्चर्य वाटेल जेव्हा या मैदानाचं डेव्हलपमेंट सुरू होतं याच माजी नगरसेवकांनी कोणत्यामध्ये 25,000 जागेवर कंपाऊंड वॉल टाकून ठेवला होता। नागपूर सुधार पन्नाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वारंवार सांगितलं का हे ताबडतोब तुम्ही काढा, नाही काढलं त्यांनी आणि NIT वाल्यांनी ते पूर्ण त्यांचे अतिक्रमण त्या ठिकाणी काढलं आणि पूर्ण मैदान जे मैदान इतका खोल होता गड्ढा होता पूर्ण मैदानामध्ये लेवलिंग झालं आणि या ठिकाणी जे मुला आणि मुलीसाठी आम्ही वॉशरूम असेल संडास बाथरूम असेल याची सुद्धा या ठिकाणी चांगली इमारत आम्ही तयार केली, तेही इमारतीचं सामान चोरण्याचं काम याच माजी नगरसेवकाच्या माध्यमातून झालं, कारण त्यावेळेस ज्या घटना घडली आणि घटना घडल्याच्या 5 मिनिटातच हा व्यक्ती तिथं पोहोचला ना त्याने मोबाईलद्वारे सगळीकडे पसरवलं आणि इच्छा लोकाला माहीत नाही परंतु त्याले ते ताबडतोब माहीत पडलं। याचा अर्थ असा आहे का यांची नियत खराब आहे आणि मला आश्चर्य या गोष्टीचा वाटते। आपण पाहिलं असेल का हे महाविकास आघाडीचे नेते पहिले 1 लाख म्हणून सांगत होते, नंतर 50,000 सांगितलं, आता 2 दिवस अगोदर आमचे सतीशबाबू चतुर्वेदी यांनी हसनबागच्या चौकाच्या हॉलमध्ये एक मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं का मी रावण दर्शन कॉलोनी का मैदान खेलकूद के लिए है और इससे हजारों नागरिक लाभान्वित हो रहे हैं। कांग्रेस ने इन बच्चों के भविष्य पर प्रश्न चिन्ह खड़ा कर दिया है। मैदान की बर्बादी को रोकने के लिए खेल प्रेमियों व क्षेत्र के नागरिकों ने धरना शुरू कर दिया है। क्षेत्र के नागरिकों ने मंगलवार से मैदान बचाव हनुमान चालीसा का आयोजन कर सभी से इसमें भाग लेने का अनुरोध किया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख BCN न्यूज़ नागपुर।